कोपरगाव बसस्थानकाच्या नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या बसस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव देण्यात यावं अशी मागणी शहरामधील शिवभक्त नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचं निवेदन नॅब तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आलंय. कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. या बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी शहरामधील शिवभक्त नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीचं निवेदन नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना देण्यात आलंय. या निवेदनामध्ये म्हटले की कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील महत्वाचे असे कोपरगाव बसस्थानक आहे. इथून मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये बस सेवा सुरू असते. जागतिक कीर्तीचे शिर्डी देवस्थान हे कोपरगाव शहरापासून जवळ आहे. शिर्डी येथील बसस्थानक देखील कोपरगाव बस आगाराच्या नियंत्रणाखाली काम पाहते. कोपरगाव येथील या भव्यदिव्य बसस्थानकाच्या नवीन इमारतीस महाराष्ट्राचे थोर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या विश्वभक्त स्वप्नील हगवणे पाटील लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट नितीन पोळ समाजसेवक अर्जुन मोरे राजेंद्र मगर तुषार कोकाटे सुनील घनवट कृष्णा निकुंभ आदींसह शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते. निवेदन दिलं काय सांगशील? सर्वप्रथम तर जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे. आम्ही सगळे शिवभक्त या ठिकाणी आज 18 पगड 12 बोलती समाज सगळे शिवभक्त जमा आहोत. आमचं निवेदन द्यायचं कारण असं होतं की जे कोपरगाव बस स्टँडचं आता नवीन काम चालू आहे त्याचं जवळपास 80% काम झालंय. तर जानेवारी महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन सोहळा आहे. तर त्याचं नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्हावं आमची सगळी शिवभक्तांची इच्छा आहे. आणि मी विनंती करेल आमदारांना आणि खासदारांना साहेबांना विनंती करेल की तुम्ही वरतीपर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि नामकरण छत्रपतींचं ठेवलं तर एक आदर्श राहील. कारण की आपण आदर्श हे शिवराय मानतो. शिवराय हे तुमचे आमचे आणि 18 पगड 12 बोलती समाजाचे शिलेदार होते. एवढंच बोलतो. जय शिव. जय शिवराय. जय शंभूराजे. मी समाजसेवक अर्जुन रघुनाथ मोरे कोपरगाव. कोपरगाव बस स्थानकाचं जे काम चालतंय ते 80% काम झालंय. तर आमची इच्छा आहे 18 पगड 12 बोलती समाज हा छत्रपतीचा आदर्श घेऊन चालतोय. आजपर्यंत चालत आलाय. तर छत्रपती शिवाजी महाराज नाव देणं हे आमचं भाग्य राहील. आज आम्ही सर्व समाजवादक विविध पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन बहुजन समाजाचे नायक छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवण्याकरता ज्या सर्व जाती धर्म पंथ यांना एकत्र करून महाराष्ट्र उभा केला त्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव कोपरगाव इथे नवनिर्वाचित जे आता बस स्थानक होऊ राहिलं त्या बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव द्यावं. कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या बस स्थानकावरून रस्त्याने ये जा करण्याचं काम वाहतूक परिवहन मंडळामार्फत होत असतं. आणि निश्चितपणे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं जे देवस्थान आहे शिर्डी देवस्थान हे शिर्डी देवस्थानचे जे बस आगार आहे ते देखील आपल्या कोपरगाव बस आगाराच्या अंतर्गत काम पाहत असतं. म्हणून जर ह्या कोपरगावच्या बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव जर दिलं तर निश्चितपणे ह्या सर्व समाजबांधवांना आणि भावी पिढीला एक प्रेरणादायी असेल. महाराष्ट्रात सध्या छत्रपतींच्या विचारांचं सरकार आहे. मी निश्चितपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करू शकतो की कोपरगाव तालुक्याच्या बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नामकरण करावं. या आशयाचं निवेदन आज आम्ही कोपरगावचे तहसीलदार यांना देण्याकरता आलो होतो. मात्र ते सदरचं निवेदन नायब तहसीलदार यांना सुपूर्त केलेलं आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की हा सर्व महाराष्ट्राच्या सन्मानाचा कोपरगावकरांच्या लौकिकात भर टाकणारा विषय आहे आणि निश्चितपणे या मागणीला आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.